केंद्र सरकारच्या शेतकरी कामगार विरोधी धोरणाला विरोध म्हणून तसेच दिल्ली येथे शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आज भारत बंदची हाक पुकारण्यात आली होती. यामध्ये सातपूर परिसरातील शेतकरी संघटनांनी व्यापारी आणि विरोधी राजकीय पक्ष यांच्या वतीने भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला पाहायला मिळाला. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी सातपूर पोलीस प्रशासनाने देखील आपली पूर्ण तयारी दाखवली आहे. सातपूरमधील भाजी मार्केट परिसरात सर्व दुकाने व्यवसाय आज बंद ठेवण्यात आली. रोजची वर्दळ पाहता आज मात्र सगळीकडे शुकशुकाट पाहावयास मिळाला. यावेळी भारत बंदला पाठिंबा म्हणून सर्व पक्षाचे पदाधिकारी यांनी पाठिंबा देत कामगार नेते डी एल कराड तसेच बसपाचे अरुण काळे, विजय आहिरे तर शेतकऱ्यांना पाठिंबा म्हणून सातपूरचे माजी पोलीस पाटील निगळ यांनी आपल्या गायनातून माहिती दिली तर गावकऱ्यांनी अधिक माहिती दिली. एका बाजूला शेतकऱ्यांच्या विरोधात कायदे करण्यात आलेले, दुसऱ्या बाजूला कामगारांच्या विरोधात चार कायदे करण्यात आले. त्यामुळे यापुढे कुठलाही तरुण किंवा तरुणी कायम होणार नाही आहे, कुणाला युनियन करता येणार नाही आहे, वेतनवाढ मागता येणार नाही आहे, आणि हे सगळे कायदे फक्त बड्या कंपन्यांच्या फायद्यासाठी करण्यात आले. त्यामुळं शेतीविषयक कायदे आणि कामगारविषयक कायदे फक्त भांडवलदारांना नजरेसमोर ठेवून केलेले आणि त्याला या देशातील जनतेचा विरोध आहे. दिल्लीमध्ये जे शेतकरी संघर्ष करत आहेत त्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आज भारत बंदचं आवाहन केलेलं आहे. सातपूर परिसरातील सर्व नागरिकांनी, व्यापाऱ्यांनी, शेतकऱ्यांनी, व्यावसायिकांनी याला प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे. आणि रानात गरबडीन खाई खाई जाई, राजाला खेळून हारी हो, राजाला खेळून हारी. हिरव कंसाळ रान चमके मोत्या प्रमाण, देवाजींच देणं नाही कसलीच वान. गहू हरभरा गहू हरभरा, तूर मका आणि बाजरी, भुईमुंग दात लाय भारी हो, नाच तो शाळू शजारी. राणी रानात गरबडीन खाई गाई जाई, राजाला खेळून हारी. आजचा शेतकरी कसा आहे काय, सरकारला नाव ठेवता कोणा नाव, पण जी आपली शेती जमाळा, याला नाव ठेवू त्याला नाव ठेवू कशा करता. शेतकरी राजा जो आहे, राजा होण्याचा नाव, तो भिकारी झाला. आणि सरकारला पण एवढी विनंती करतो मी, आपल्या सर्वांच्या ग्रामस्थाच्या वतीनं, सरकारच्या वतीनं व गंगाव रेसुलाबाईंच्या वतीनं मी एक जाहीर निषेध करतो. जय जवान जय किसान. यांच्या न्यूज साठी प्रतिनिधी सिद्धार्थ लोखंडे, सातपूर.